सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो. थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. आपल्या मार्फत महाराष्ट्रातला जनतेला आणि आपल्याला सांगण्याचं कारण आज एक महत्त्वाचं असं आहे. आपण बघताय साधारण जून महिन्यामध्ये शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार ह्या राज्यामध्ये सत्तेवर आलं. कशाप्रकारे आलं, काय आलं ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, पण सत्तेवर आल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी थांबायलाच तयार नाही. म्हणजे कोणतंही सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न केला जातो, विकासाच्या कामाला महत्त्व दिलं जातं, राज्यामध्ये शांतता कशी नांदेल, कायदा सुव्यवस्था कसा चांगला राहील तो प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि लोकाभिमुख सरकार कसं होईल तेही बघितलं जातं. परंतु हे सगळं होत असताना सातत्याने ज्या दिवसापासून हे सरकार आलं आहे त्या दिवसापासून आजपर्यंत कुठंही नवीन वाद काही ना काही काढायचे आणि नवीन समस्या त्या ठिकाणी निर्माण करायच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांच्या बद्दलचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. म्हणजे माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे की बेरोजगारी आणि महागाई हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या समस्येचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आपल्याला एक मी सांगतो की आता तर ह्यांनी कहर केला, राज्य सरकारचा साहित्य क्षेत्रामध्ये हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे. वास्तविक यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून चव्हाण साहेबांनी नेहमी साहित्य, कला, संस्कृती ह्या सगळ्याला एक वेगळा मान सन्मान ठेवला, एक आदर ठेवला आणि तीच परंपरा असंख्य मान्यवरांनी पुढं चालवली आणि त्याच प्रकारची घडी बसली. आता 6 डिसेंबर 2022 रोजी या राज्य शासनाने 2021 या वर्षातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठीचे पुरस्कार जाहीर केले. हे 2021 आम्हीच सरकारमध्ये होतो, उद्धव ठाकरे साहेब, आम्ही, बाळासाहेब थोरात. एकूण 33 पुरस्कार जाहीर करण्यात आले, त्यामध्ये अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार अनघा लेले यांना कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी, फ्रॅक्चर्ड फ्रीडम ज्याला मराठीत आपण तुरुंगातील आठवणी व चिंतन हा जाहीर झाला. 6 तारखेला जाहीर झालेल्या या पुरस्काराच्या संदर्भामध्ये पडद्यामागं मधल्या 6 दिवसात काही बऱ्याच घडामोडी घटना झालेल्या दिसत आहेत आणि त्याच्यामुळं 12 तारखेला अचानक सरकारने एक शासनाचा आदेश काढला आणि पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या समितीने निवड केलेल्या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे, सरकारने त्यात हस्तक्षेप करणं गैर आणि निषेधार्य आहे. खरं तर राज्यकर्ते कुणी सरकारमध्ये असले वेगवेगळे पुरस्कार देत असताना त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना, ज्याचा मोठा अभ्यास आहे अशांना कमिटीमध्ये घेतलं जातं, त्याच्यामध्ये राजकीय लोकांनी अजिबात ढवळाढवळ करायची नसते, पूर्णपणे त्यांना मुभा द्यायची असते. कारण त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात, जसं अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघा वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्याच क्रीडा प्रकारातले नावाजलेले खेळाडू सिनियर असणारे त्यांना बऱ्याचदा तिथं आपण सामावून घेतो, कारण त्यांनी त्यातले बारकावे सगळे त्यांना माहिती असतात. आता आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम करतो परंतु कधी साहित्य क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न, मी मुख्यमंत्री असताना पण अनेक जण, मी उपमुख्यमंत्री असताना अनेक जण, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब देखील मुख्यमंत्री होते, पण ते सांगायचे त्यांचं काम त्यांना करू द्या. महाराष्ट्र भूषणाच्या संदर्भामध्ये मात्र कमिटीनं शिफारस केलेली नावं, त्याच्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे काही मान्यवर असतात, त्यांच्या पुढं येतं, मला वाटतं सांस्कृतिक खात्याचे मंत्री, आणि मग नंतर ते पुढं जातं, निर्णय घेतला जातो. परंतु हे जे काही हस्तक्षेप केला नव्हता तेथील निर्णय त्या क्षेत्रातील जाणकारांनीच घ्यावे अशी भूमिका घेतली,
आणि त्या निर्णयाचा आम्ही शासनकर्ते म्हणून नेहमी आदर केलेला आहे. मी आपल्याला एक सांगतो की पाठीमागच्या काळामध्ये एकदा असंच इमर्जन्सीच्या काळात असं काही घडलेलं होतं, जाहीर झालेल्या पुरस्कार रद्द करण्याची घटना ही आणीबाणीच्या काळात एकदा घडल्याचे माझे ऐकवत आहे, कारण ते 1975 काळ आहे. परंतु ती तर आणीबाणीच होती, घोषित आणीबाणी होती आणि तिची किंमत त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी मोजली. अनेक मान्यवर हे वेगवेगळ्या क्षेत्रातले रस्त्यावर आलेले होते. राज्यातील सध्याचं सरकार हे पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्या गोष्टीचा अक्षरशः तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे. साहित्य क्षेत्रातला हा सरकारचा या सरकारचा पहिलाच हस्तक्षेप नाही आहे. मी आपल्या पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशी वार यांची निवड जवळपास फायनल झालेली होती, निश्चित झालेली होती. परंतु त्यांचे भाषण काहींना अडचणीचं आणणारं ठरेल या भीतीनं सरकारमधल्या घटकांनी संयोजकांच्यावर दबाव आणून त्यांची निवड रोखली. हे कशाचं द्योतक आहे? अरे बोलू दे ना, प्रत्येकाला आपली मतं मांडून दे ना. संविधानाने ते सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं, ती आपली परंपरा आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, विचारांची लढाई विचारांनी करा ना, कुणी अडवलं आहे? परंतु त्याच्यामध्ये आमच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांना तिथं आम्ही अध्यक्षपद पण घेऊन देणार नाही. तिथं लुडबुड तुम्हाला कुणी करायला सांगितली? ह्या पद्धतीनं हे जे आत्ताचं सरकार साहित्य सांस्कृतिक क्षेत्राला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र हे निडर आहे, हे अशा दबावाला जुमानणार नाही आणि त्यांनी अजिबात जुमानू पण नये. त्याचमुळे शरद बावीसकर असतील, आनंद करंदीकर असतील यांनी जाहीर केलेले झालेले पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला. हे सरकारला कळत नाही की तुम्ही एक पुरस्कार रद्द करताय परंतु इतरांना दिलेले पुरस्कार देखील ते नाकारताय. याच्यातून त्यांच्या मनामध्ये काय खदखदतं हे दिसतंय. प्रज्ञा दया पवार सादर केलेत, सरकारसाठी ही गोष्ट लांछनास्पद नाही आहे.